नो एग्जाम कट्टा या यूट्यूब चैनल वरती आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे वीडियो सगळे एमपीएससी चे आहेत, काही स्टडी चे आहेत, काही नोटिफिकेशन चे आहेत, ते सगळे तुम्ही एकदा बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा अभ्यासामध्ये उपयोग होईल। बघा, आज एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे न्यूजपेपर मध्ये, लोकसत्ताचे अपडेट आहे। अंतिम उत्तर तालिकेमध्ये चुकीची उत्तरे आलेली आहेत। संयुक्त पूर्व परीक्षा 2020 जी एमपीएससीने घेतलेली होती त्याच्यामध्ये उमेदवारांचा आक्षेप आलेला आहे। बघूयात काय आहे। पुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी महाराष्ट्र राज्य अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली। मात्र या अंतिम उत्तर तालिकेवरही उमेदवारांचा आक्षेप असून अंतिम उत्तर तालिकेतील काही उत्तरे चुकली असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे। एमपीएससीकडून उत्तर तालिकेवर उमेदवारांकडून हरकती मागवण्यात येतात, त्यानंतर या हरकती संकलित करून तज्ज्ञांसमोर ठेवून त्यांचा अभिप्राय घेतला जातो, त्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येते। त्यानुसार महाराष्ट्र राज्य अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली। आयोगाने अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध केल्याची माहिती ट्विटरद्वारे केली। या ट्विटरला उमेदवारांनी उत्तर तालिकेत चुका असल्याचा प्रतिसाद नोंदवला। म्हणजे 2020 जी पूर्व परीक्षा झाली त्याच्या आन्सर कीमध्ये जी उत्तरं दिली ती काय आहे, चुकीची आहेत असं उमेदवारांनी सांगितलं। आता त्याच्यामध्ये काय चुका आहेत ते बघू। गवताळा हे राष्ट्रीय उद्यान असल्याचे उत्तर तालिकेत नमूद करण्यात आले आहे, पण गवताळा हे अभयारण्य नाही, राष्ट्रीय उद्यान, हे उत्तर चुकीचे ठरते असे उमेदवारांचे म्हणणे आहे। असाच प्रकार काही अन्य प्रश्नाबाबतही झाला। उमेदवारांची मागणी अशी आहे, आयोगाने आधीच्या उत्तर तालिकेतील उत्तरे बदललेली नाहीत, मग पहिली उत्तर तालिका आणि अंतिम उत्तर तालिका करण्याचा उपयोग काय, असा उमेदवारांना प्रश्न आहे। प्रत्येक उमेदवारासाठी एक एक गुण महत्त्वाचा असतो, त्यामुळे आयोगाने अंतिम म्हणून प्रसिद्ध केलेल्या उत्तर तालिकेत बदल करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे। बघा, खूप मोठा घोटाळा झालेला आहे एमपीएससीकडून। हा अंतिम उत्तर तालिका चुकलेली आहे संयुक्त पूर्व परीक्षेची, जर तुम्ही ही दिलेली असेल तर एकदा हे बघून घ्या की काय चुका आहेत त्याच्यामध्ये। त्या विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।